नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। आज आपण पाहणार आहोत बेसनची भरपी कशी बनवायची। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। तर आपण पाहणार आहोत भरपीसाठी काय काय साहित्य घेतले। तर मी पाव वाटी तूप आणि ही वाटी एक वाटी बेसन पीठ घेतले आणि हीच वाटी मी साखर घेतली आहे आणि इलायची घेतली 8-9, त्याच्या असं बारीक करून घेतली इलायची मी आणि ड्राय फ्रूट्सचे 2 चमचे हे घेतले मी, ते पण बारीक करून घेतलेलं आहे। आणि आपण साखरेचा पाक बनवण्यासाठी पाणी, तर आपण पहिल्यांदा मी गॅस ऑन करते। पॅन व्यवस्थित तापलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घालून घेते। तर मी तूप टाकते, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। आपण आता हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तोपर्यंत आपण ह्या साखरेचा पाक करून घेऊया। जेवढी साखर घेतलेली तेवढंच पाणी टाकले। गॅस ऑन करते। आपल्याला पाक जास्त गाढा बनवायचा नाही, आपलं बेसन आता छान असं भाजून घेतलेलं आहे। गॅस बंद करते। अशा प्रकारे आपला पाक झालेला आहे, गॅस बंद करते। गॅस मी हा लो फ्लेमवर ठेवलेला आहे बेसन पिठाचा। आता आपण याच्यामध्ये थोडा थोडा करून पाक घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेते। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। थोडासा पाक ओतते मी परत। आता आपण या ताटाला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। अशा पद्धतीने असं हे जाडसर झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। आपण या ताटामध्ये काढून घेणार आहोत। हे पटपट असं व्यवस्थित सेट करायचं। आता आपण याच्यावरती असं
ड्राई फ्रूटचं चूर्ण टाकणार आहोत। आता ही आपण ही भरपी अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपली भरपी सेट झालेली आहे। तर मी त्याला असे काप करून घेते। आपली बेसन बर्फी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन वर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील। थँक्यू।